जुनी पेन्शन आता लागू केल्यास काहीच फरक पडणार नाही, इमोशनल नको प्रॅक्टिकल व्हा, फडणवीसांचं आवाहन. जुनी पेन्शन योजना आपण आता लागू केली तर काहीच फरक पडणार नाही, मात्र 2030 नंतर याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. मी लॉंग टर्मचा विचार करत आहे. सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय करणारी मंडळी नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बोलताना सांगितले. जुनी पेन्शन योजनेत निवृत्ती वेळचा जो पगार होता त्याच्या 50% पगार निवृत्तीनंतर मिळायचा. नवीन पेन्शन स्कीममध्ये पहिल्यांदा सरकारने 10% आणि कर्मचाऱ्याने 10% कॉन्ट्रीब्युशन देण्याचा निर्णय झाला. ज्यावेळी कर्मचारी निवृत्त होईल त्यावेळी 60% पैसे निवृत्तीनंतर द्यायचे आणि उरलेले 40% पैसे हे पेन्शन स्वरूप द्यायचे असं ठरवण्यात आलं. आता जुनी पेन्शन योजनेचा भार सहन करायचा असेल त्यासाठी नियोजन करणे गरजेचं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली ते 2030 पर्यंत पैसे देतील, मात्र पुढे त्यांना शक्य होणार नाही. केंद्र पगारासाठी पैसा देत नाही, केंद्र सरकार केवळ त्यांच्या योजनांसाठी पैसे देत असतं. ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली त्यांच्या राज्याचा रेव्हेन्यू इतका वाढणार नाही असंही फडणवीस म्हणाले. अतिशय जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला की आम्ही नवीन पेन्शन स्कीममध्ये जाऊ. संपूर्ण जगात कुठल्याही अर्थव्यवस्थेत, प्रगत अर्थव्यवस्थेत आपण जर बघितलं तर पेन्शनची जी काही स्कीम आहे ही स्कीम ही याच पद्धतीने लागू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण ज्याला पे ॲज यू गो ही जी जुनी स्कीम होती ती आता जगात कुठेही नाही. प्रगत अर्थव्यवस्थांनी सगळीकडे त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम स्वीकारल्यात आणि आपण पाहतो अगदी भारतामध्ये कॅनेडियन पेन्शन फंड असेल, ऑस्ट्रेलियन पेन्शन फंड असेल, असे सगळे पेन्शन फंड आपल्या इथे पैसा लावतात. अनेक वेळा सरकारला देखील ते त्या ठिकाणी सरकारी प्रोजेक्टवर पैसा लेंड करतात, अनेक वेळा ते को लेंडर होतात. याचं कारण हे आहे की साधारणपणे जर अर्थव्यवस्था बॅलेन्स ठेवायची असेल तर आपल्याला शेवटी पेन्शन असेल, पगार असतील आणि व्याज प्रदान असेल या तीन बाबींवरचे आपले जे खर्च आहेत हे खर्च मर्यादित ठेवणं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.